कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 24 तासांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे, परंतु मागच्या 24 तासापासून पंचगंगा नदीची पाण्याची पातळी फक्त 1 इंचाने वाढली आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधाराची पाणी पातळी सकाळी 11 वाजेपर्यंत 40 फूट 6 इंचावर स्थिर आहे. यातच राधानगरी धरणाच्या 5 पैकी 1 दरवाजा बंद झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. राधानगरी धरणाचे काल 26 जुलै 2023 रोजी 5 स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर भोगावती नदीमधून 8,540 क्युसेक्स पाण्याचा प्रवाह पंचगंगा नदीच्या दिशेने सुरू होता. दरम्यान यातील 1 दरवाजा बंद असल्यामुळे 1400 क्युसेक्सने विसर्ग कमी झाला आहे. मागच्या 24 तासात झालेल्या पावसाने राधानगरी धरण जवळपास 100% भरलं आहे. काल धरणामधून सुटलेल्या पाण्याच्या पातळीचे विविध बंधाऱ्यांवर मोजमाप होत आहे. आज 27 जुलै 2023 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत तारळे बंधारा इथं 6 फूट, शिरगाव बंधारा इथं 9 फूट आणि राशिवडे बंधारा इथं 2 फूट 6 इंच पाणी पातळी वाढली आहे. तर हळदी, कोगे आणि राजाराम बंधारा इथं पाणी पातळी स्थिर आहे. पावसाचं प्रमाणही कमी आहे, त्यामुळे सध्या तरी या पाणी पातळीत काही प्रमाणातच वाढ होईल, पण भीतीदायक वाढ होणार नाही असं सध्याचं चित्र आहे. घाटमाथ्यासह सर्वच ठिकाणी पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यात 81 बंधारे पाण्याखाली आहेत. याचबरोबर हवामान खात्याने आज आणि उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 30 जुलै रविवारपासून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर संभाव्य पुराचा धोका ओळखून काही भागातील लोकांचं स्थलांतर सुरू आहे. शिंगणापूर, राजाराम, सुरवे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, शिरगाव, तारळे, हळदी, राशिवडे, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, बालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे, करंजफेड, कुंभेवा सुळेरान, दाभिळ, साळगाव, चांदेवाडी, ऐनापूर, हरळी, गिजवणे, निलजी, खंडाळ पेळणी, बिजूर भोगोली, हिंडगाव, कानडे सावर्डे, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी निळपण, वाघापूर, पूर्णी, बस्तवडे, सुरुपली, चिखली, गारगोटी, म्हसवे, शेणगाव कळे, शेनवडे, बेटवडे, मांडुकली, सांगशी, असळ चिंचोली, माणगाव, तांदुळवाडी, कोडोली, खोची, शिगाव, मांगले सावर्डे, भोसलेवाडी, कोपारडे, शिरगाव, सौते सावर्डे, सुरुड पाटणे कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकरे, न्हावेली, कोवाड, माणगाव, ढोलगरवाडी, दत्तवाड, सुळकूड, सिद्धनेरली, बाचणीसुळे, आंबर्डे, बीड, आरे हे सगळे बंधारे पाण्याखाली आहेत.